काल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर मंगळवेढचे आमदार समाधानदादा उताडे यांनी मंगळवेढमध्ये अनेक विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन केले. त्यामध्ये मंगळवेढा शहरातील रस्ते, बहुउपयोगी हॉल बांधणे, नागनेवाडी येथे उंच पाण्याची टाकी बांधणे, तसेच साठेनगर येथे संरक्षण भिंत बांधून सुशोभीकरण करणे, त्यासोबत मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग भवन बांधून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांकडून बच्चू कडू सोबत आम्हाला समाधानदादा अवताडे एक नवीन भाऊ भेटला व आमचा 11 वर्षाचा संघर्ष संपला असे सांगण्यात आले. प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष, या ठिकाणी आज दिव्यांग भवनचा जे कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये समाधानदादांनी आम्हाला जे जास्तीत जास्त निधी देऊन आम्हाला पहिल्यापासून ना या ठिकाणी पहिल्या ह्याच्यापासून पायाभरणीपासून आम्हाला जी भूमिका मांडली आणि आज दिव्यांग भवनचं भूमिपूजन झालं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. परंतु हे सगळं होत असताना या ठिकाणी आम्हाला 11 वर्षे या ठिकाणी संघर्ष करावा लागला, अगोदर प्रत्येक ठिकाणी आंदोलन करावं लागलं. या सगळ्या आंदोलनामधनं आज आम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही शरीराने जरी अपंग असलो तरी मनाने नाही ही सिद्ध झाल्यासारखं आज आम्हाला वाटतं. आम्हाला दादानी मोलाचे मार्गदर्शन दिले आणि भवन आपण भवन बांधून दिले आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याने आम्हाला इतकं मोलाचं दान आमच्या पदरात टाकलं आहे ना, तो आम्ही कधी जन मरेपर्यंत विसरू शकणार नाही. हे आम्ही त्यांचं शेतीचे आभार मानते त्यांचे. आमच्या आता सध्या कुठं कुठं मागणी केली आधी? आधी आम्ही नगरपालिकेत पशी केली, तहसील कार्यालयापाशी समोर आंदोलन भरपूर झालेत आमच्या आतापर्यंत. पंचायत समितीमध्ये आंदोलन केले होते. दादाचं काम अती एकदम चांगलं आहे आणि आम्हाला दादाने वेळोवेळी आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि रेशन कार्डासाठी बी आम्ही आंदोलन केलं, आम्हाला रेशन कार्ड बी दादाने मिळवून दिली. बच्चू कडला भाव मानतो सगळे, तसं दादाला मानताय? मानतोय दादा, आम्ही भाव मानतो आम्ही दादा. अजून काय सांगता दादाबद्दल काय वाटतं? दादाने दिव्यांगासाठी खूप प्रयत्न केलेत आतापर्यंत सर्व गोष्टी. आम्हाला रेशन कार्डापासून कोणत्याही गोष्टी असू द्या, प्रत्येक गोष्टी दादानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे ते आमचे दादाच आहेत. ठीक आहे, काय वाटतं दादाबद्दल? दादाबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. दादाने आम्हाला सगळ्या बाबतीत आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे आमचे दादा भाऊच आहेत. बच्चू भाऊ जसे भाऊ आहेत ना, तसे दादा पण आमचे भाऊच आहेत. दिव्यांग भाऊ आता होणार आहे तुमचे, हे भाऊ काय वाटतं? आम्ही दादाच्या आणि बच्चू भाऊच्या हातूनच पुढच्या 26 जानेवारीपर्यंत आमचं पूर्ण झालं ना काम, त्यांच्या हस्तेच आम्ही अजून उद्घाटन करणार आहोत. हां, काय वाटतं सगळ्याबद्दल? छान वाटतंय त्यांच्याबद्दल, अभिमान वाटतोय त्यांच्याबद्दल. हो, भाऊंच्याबद्दल खूप छान दिव्यांगाचं दिव्यांग भवन हे केलं, त्यांनी आम्हाला सहकार्य छान केलं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग भवनचे भूमिपूजन झालं आमदार समाधानदादा अवताडे यांच्या हस्ते. जिल्हा नियोजनमधून त्यांनी 36 लाख रुपये दिले आम्हाला. खरं तर ही मागणी आमची गेली 10 वर्षे सुरू होती. या 10 वर्षाच्या मागणीमध्ये मी प्रत्येक मंगळातल्या राजकीय पुढाऱ्यांपाशी गेलो होतो, मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. परंतु आमदार समाधान अवताडे यांनी प्रतिसाद देऊन त्यांनी दिव्यांगांच्या तोंडावर एक हसू निर्माण केलेलं आहे आणि सगळे दिव्यांग आज खुश आहेत. का तर त्यांना 10 वर्षाची मागणी आज समाधानदादा अवताडे यांनी पूर्ण केलेली आहे. मी गेल्या 10 वर्षापासून मंगळवेढा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून काम करतो आहे. परंतु इतक्या दिवसात आम्ही नेहमी आंदोलनं करून न्याय घेतलेला आहे, परंतु ह्या पहिल्यांदा असा आमदार आम्ही पाहिला की आम्ही आंदोलन न करता आम्हाला दिलेल्या शब्दावरती त्यांनी आज आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमच्या दिव्यांगांचा मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून आम्ही दादांचं पक्षातर्फे आभार व्यक्त करतो आहे.